नमस्कार पालकबंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता 4वीच्या इंग्लिश बुकमधील पहिली पोएम बघणार आहोत. पोएमचं नाव आहे वी विल ऑल जॉईन इन अ सर्कल. हे एक ॲक्शन सॉन्ग आहे. ॲक्शन सॉन्ग म्हणजे जे गाणं जी पोएम मुलांनी अभिनय करत करत इनॅक्ट करत करत परफॉर्म करायची आहे, आणि ते सुद्धा गटाने किंवा ग्रुपमध्ये. आता तुम्ही म्हणाल की या काळामध्ये आम्ही मुलांचा ग्रुप कुठून आणणार किंवा मुलांसाठी गट कुठून तयार करणार. तुम्हाला फक्त आपल्या आजूबाजूच्या आपल्या परिवारातील बाजूच्या परिवारातील छोटी छोटी मुलं शोधायची आहेत आणि त्यांचं एक सर्कल तयार करायचं आहे. आणि समजा मुलं नाहीच भेटले तर तुम्ही घरातल्या घरात घरातले सर्व सदस्य एकत्र येऊनसुद्धा हे गाणं परफॉर्म करू शकता. ही पोएम विद्यार्थ्यांना शिकवण्याचे दोन उद्देश आहेत. पहिला उद्देश म्हणजे जसं मी आधी सांगितलं की मुलांनी ग्रुपमध्ये एकत्र येऊन गटात एकत्र येऊन अभिनय करत करत ही कविता सादर करायची आहे. आणि दुसरा उद्देश आहे तो म्हणजे या कवितेत काही ॲक्शन वर्ड्स आहे. ॲक्शन वर्ड्स म्हणजे ज्या वर्ड्समधून आपल्याला काहीतरी कृतीचा बोध होतो, तर अशा ॲक्शन वर्ड्सला रिप्लेस करून, म्हणजे एक ॲक्शन वर्ड रिप्लेस करून त्याच्या जागी नवीन किंवा दुसरा ॲक्शन वर्ड वापरून पुन्हा तीच कविता म्हणायची आहे. या कवितेत महत्त्वाचं एवढंच की मुलांना ॲक्शन वर्ड समजावे आणि ते ॲक्शन वर्ड्स वाक्यामध्ये सेंटेन्समध्ये वापरायचे कसे ते समजावं. खालील कृती संचामध्ये अशा ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत ज्यामधून मुलांना ॲक्शन वर्ड्सची भरपूर प्रॅक्टिस होईल. हा पाठ घेताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे मुलांनी त्या शब्दांचे योग्य उच्चार म्हणजे करेक्ट प्रोनाउन्सिएशन करणं खूप गरजेचं आहे. इंग्लिश शिकताना, इंग्लिशमधील वर्ड शिकताना त्या शब्दांच्या उच्चारावर विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे इंग्लिशमधील शब्दांचा मराठीत अर्थ सांगणं अपेक्षित नाही आहे. मुलांना समजा मराठीत अर्थ हवे असतील तर ते त्यांना स्वतःला शोधू द्या. त्यासाठी ते डिक्शनरीचा उपयोग करू शकतात, किंवा डिक्शनरी नसेल तर गुगलवर गुगल डिक्शनरीचा उपयोग करू शकतात. पण तुमच्या मुलामुलींना हे शब्द आणि त्याचे अर्थ स्वतः शोधू द्या. त्यांनी स्वतः शोधलेलं त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. तर चला प्रत्यक्ष पाठात सुरुवात करूया.